मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. यानंतर ते आंदोलक मनोज जरांगे यांना जाऊन भेटले. त्यांचे उपोषण सोडत विजयाचा गुलाल देखील त्यांच्यासोबत उधळला. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न इथं सुटला का? मराठा आरक्षणाच्या मागणीचा अध्यादेश निघाला, मात्र तो केवळ मसुदा तयार करण्यापर्यंत येऊन थांबेल का? अध्यादेश निघाल्यानंतरही मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात जाईल का? तिथून पुढची लढाई कशी असेल हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहत आहे बोलबिंदास. मराठा मोर्चा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालण्यातील अंतरवाली सराठीतून 20 जानेवारीपासून निघाला होता. मराठ्यांनी आक्रमक पाऊल उचलत सर्वस्तरीय पाठिंबा या मोर्चाला दिला. पुणे जिल्ह्यात हा मोर्चा दाखल होताच याचे भव्य स्वरूप आणि आक्रमकता दिसून आल्यानंतर सरकारने तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली. मुंबईमध्ये हा मोर्चा आल्यास मुंबई ठप्प होणार अशी सर्व चिन्ह दिसू लागल्याने सरकारच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या विशीवरच मोर्चेकरांची विनवणी करायला सुरुवात केली. शासनाकडून सर्वस्तरीय प्रयत्न केले जातील असे सांगून पाहिले, मात्र जरांगे आपल्या मागण्यांच्यावर ठाम होते. आजचा शनिवारचा 11 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देत सरकारला आता निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आझाद मैदानाकडे रोख वळवू असा इशारा दिला होता. त्यामुळे मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशी दाखल होताच राज्य सरकारनं त्यांची मागणी मान्य केली. राज्य सरकारने या संदर्भात एक राजपत्र प्रकाशित केलं आहे. राजपत्रातून जारी केलेला मसुदा 16 फेब्रुवारी 2024 पासून विचारात घेण्यात येईल असं म्हटलं आहे. शासनाने काढलेल्या GR मध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग नियम 2012 मध्ये सुधारणा केली जात आहे. अधिनियमाच्या कलम 18 पोटकलम 1 अंतर्गत सुधारणा केली जाणार आहे. हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. कोणालाही याबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास या तारखेपूर्वी त्या सरकारकडे सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल. त्यामुळे खरी लढाई आता इथून पुढं सुरू होईल. याची पुरेपूर कल्पना जरांगे पाटील यांना सुद्धा आहे. म्हणूनच मुख्यमंत्री भेटल्यानंतर आणि मागण्या मान्य केल्या असे सांगितल्यानंतरही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये असं म्हटलं ते कशासाठी हे जाणून घेऊ. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना कुणबी नोंदीच्या आधारे सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र एकनाथ शिंदे यांनी दिलं. यावेळी जरांगे यांनी न्यायमूर्ती शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. मराठा समाजाच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या कुटुंबियांना जात प्रमाणपत्र द्यावं. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळावं अशी प्रमुख मागणी या मराठा आंदोलकांची आहे. याशिवाय ज्यांच्यावर आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले त्या मराठा तरुणांचे गुन्हे देखील मागे घ्यावे अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे. आता आंदोलन तर मागे घेतले, GR देखील निघाला. GR द्वारे मागण्या मान्य झाल्या, त्यामुळे जरांगे यांनी मराठ्यांच्या विजयाचा गुराळाचा अपमान होऊ देऊ नका असं म्हटलं. कुणबी नोंदी, सगळे सोयरे याबाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली असतानाच राज्य सरकारनं सगळे सोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल या संदर्भातील राजपत्र प्रकाशित केलं. मात्र मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेबाबतचा केवळ मसुदा तयार झाला आहे, हा अध्यादेश नाही. या मसुद्यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या हरकती प्राप्त झाल्यानंतरही पुढे अध्यादेश काढला गेला तर कोर्टात आव्हान देण्याबाबतची तयारी असल्याचे ॲडव्होकेट सदावर्ते आणि OBCंचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. एकंदरीतच OBC समाज देखील या निर्णयानंतर आक्रमक झाला असून कोर्टात जाण्याची तयारी दाखवली जात आहे. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे निघालेला मोर्चा अखेर नवी मुंबईतून माघारी फिरला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने या समस्येवर तोडगा काढला, मात्र अपेक्षेप्रमाणे यावर टीकासुद्धा व्हायला सुरुवात झाली. झुंडशाहीनं नियम कायदे बदलता येत नाहीत असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवून या निर्णयाला विरोध दर्शवा असं आवाहन केलंय. तर दुसरीकडे सगळे सोयरे ही व्याख्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं देखील काही कायदेतज्ञांचं मत आहे. आता काढलेला GR ही केवळ शासकीय सूचना आहे असं देखील म्हटलं जात आहे.
याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. क्या बात है.